तर आता आपण पटकन होणार सँडविच बनणार आहे. आता वाजलेले 4 आमच्याकडे पाऊस चालू झालेला. काल थोडं ऊन होतं पण आज पाऊस चालू झालेला आहे तर पटकन होणार आपण म्हणजे. तर ह्याला तर ह्या ब्रेडला काय करू सॉस लावून घेऊ. जर तुमच्याकडे तिखट चटणी असेल तर हिरवी मिरची पुदिना कोथिंबीराची चटणी केली तर चालते. आता माझ्याकडे सध्या काही नाही आणि पटकन करायचे आपल्याला अचानक ठरले त्यामुळं. तर इथे असं जे सगळीकडे लावून घेऊ सॉस. त्यानंतर आपण कांद्याचे स्लाइस ठेवूया. त्यानंतर चीज ठेवूया. चीज किसून टाकलं तरी चालते. आता माझ्याकडे स्लाइस आहे तर मी स्लाइस टाकते. त्यानंतर थोडेसे हिरव्या मिरच्या मी बारीक चिरलेल्या घेतलेले. हिरव्या मिरच्या थोड्या कमी टाका कारण कसं कांदा पण तिखट असतोय. जर मुलांना खायला द्यायचे असतील तर थोडस कमी टाका. बाकी जास्त जर टाकले तरी चालते जर मोठी खायची असतील. आता मी टोमॅटोचे हे गोल स्लाइस करून ठेवले ते टाकते. ठेवूया त्यावर. त्यावर हा ब्रेड ठेवायचा पण ह्याला पण एका बाजूला आपण सॉस लावून देऊ. जर तुम्ही हिरवी चटणी केली असेल ना पुदिन्याच्या नीची तर एका ब्रेडला ती चटणी लावायची एका ब्रेडला स्लाइसला हे लावायचं टोमॅटो सॉस लावायचं. हे पण कसं होते बघूया. असं तर हे लावलेलं आपण त्यावर ठेवलं आणि आता इकडे मी तवा ठेवलेला आहे त्याला थोडंसं आपण आता हे करत तूप लावूया. त्यानंतर हे तयार केलेलं आपण हे वाटलं. मी आता गॅस बारीकच केलेला आहे. आपण हा उलटपण दुसरा पटकन करून घेऊया. तसं मुलांच्या छोट्याशा भुकीसाठी हे चांगलं आहे पण ह्याला ना काय करायचं थोडस कढईमध्ये की नाही हे कांदा आणि टोमॅटो जरी भाजून घेतलं थोडस तरी चालते. म्हणजे जर कच्चा पण आवडत नसेल तर कढईमध्ये थोडस भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यावर ठेवायचे ते स्लाइस. ते पण छान लागते. अजून भाज्या जर असतील आपली शिमला मिरची जे आमच्याकडे ढबू मिरची म्हणतात ते अजून काय असेल तर तुम्ही चीज टाक हे पनीर टाकू शकताय. आज आपण सोपटलं सोप कमीतलं कमी साहित्य म्हणजे कांदा वगैरे जास्त नाही टाकत कारण मुलं मग खायला कंटाळ करतात. परतून घेत होतं या बाजूने मस्त असं भाजलेलं आहे आता या बाजूने पण आपण भाजून घ्या. असं खरपूस असं भाजून घ्यायचं म्हणजे कसं असं कुरकुरीत लागतं खायला. ब्रेड मऊ असलं की खायला होत नाही त्यामुळं कसं ब्रेड असं कुरकुरीत व्हायला पाहिजे. तर आपण हा तिकडे होते तो फ्रेंड त्या बाजूला दुसरा एक ठेवला.
पण तयार झालेलं आहे, त्यांनी काढून घेतलं. आपलं मस्त असं सँडविच तयार आहे भैया, हे खाऊन बघूया. नीट दोघांचं पण नाही अजून एक एक फक्त सॉस आणि चीज ना ते खायला आणि दोन कांदे स्लाइस. चांगलं लागते मस्त असं दोन्ही बाजूंना खरपूस असं भाजून घ्यायचं.